आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. मागील काही व्हिडिओंमध्ये आपण गणिताच्या मूलभूत क्रिया मॉडेलच्या सहाय्याने अधिक सोप्या पद्धतीने शिकता येतील ते पाहिलेलं आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण वजाबाकी ही क्रिया या वजाबाकी मॉडेलच्या सहाय्याने शिकूया. तर या मॉडेलची रचना आपण पाहूया. यामध्ये मार्बल्स आहेत, मार्बल्स तांडण्यासाठी वरच्या साईडला ट्रे आहे, हँडल आहे, पारदर्शक मार्ग आहे आणि सर्वात शेवटी वजाबाकी ट्रे आहे. तर आपण काही उदाहरण घेऊन ही क्रिया या मॉडेलच्या सहाय्याने पाहूया. तर उदाहरण आपण घेऊया, दोन उदाहरण आपण घेऊया, 5-3 आणि 11-7. तर सुरुवातीला 5-3 ही वजाबाकी आपण करूया. ही वजाबाकी करण्यासाठी आपल्याला काय करायचंय लक्ष द्या. 5 मार्बल्स आपल्याला वरच्या ट्रे मध्ये टाकायचे. 1, 2, 3, 4, 5. 5 या संख्येतून आपल्याला 3 ही संख्या वजा करायची आहे. तर आपल्याला हा हँडल मागे पुढे 3 वेळा सरकावा लागेल, म्हणजेच आपल्याला अचूक वजाबाकीचं उत्तर मिळेल. तर बघूया आपण, 1, 2, 3. 3 मार्बल खालच्या वजाबाकी ट्रे मध्ये जमा झालेले आहे आणि अचूक उत्तर आपल्याला वरच्या ट्रे मध्ये शिल्लक असलेले मार्बल्स सांगते. तर आपण ते मार्बल्स किती आहेत ते बघूया. 1, 2, 5-3 या वजाबाकीचं अचूक उत्तर आहे 2. अशाच पद्धतीने आपण दुसरं उदाहरण पाहूया. पहिल्या वजाबाकीचं उत्तर 2 आलेलं आहे. दुसरी वजाबाकी करूया, 11-7. वजाबाकी ट्रे पूर्ण रिकामा करून घ्यायचंय. पुढील वजाबाकी घेऊया आपण, 11-7. 11 मार्बल्स आपल्याला वरच्या ट्रे मध्ये टाकायचे आहेत. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11. 11 या संख्येतून आपल्याला 7 ही संख्या वजा करायची आहे. तर आपल्याला हे हँडल 7 वेळा मागे पुढे सरकवायचे आहे. तर बघूया, 1, 7 वेळा आपण हे हँडल फिरवल्यावर 7 ही संख्या वजा होईल. 2, 3, 4, 5, 6, 7. 7 मार्बल्स खालच्या वजाबाकी ट्रे मध्ये कमी झालेले आहेत. तर आपल्याला अचूक उत्तर शिल्लक राहिलेल्या मार्बल्स किती आहेत त्यावरून समजेल. उत्तर बघूया आपण, 1, 2, 3, 4. 11-7 या वजाबाकीचं उत्तर आहे 4. 11-7 या वजाबाकीचं उत्तर आहे 4. अशाच पद्धतीने वेगवेगळ्या संख्या घेऊन वजाबाकी क्रिया अधिक सोप्या पद्धतीने खेळत्या वातावरणात या मॉडेलच्या सहाय्याने आपल्याला शिकता येईल. हे मॉडेल चिपळूण येथील क्रांती स्टोअर्स येथे उपलब्ध आहे. मॉडेल बद्दलची संपूर्ण माहिती खाली दिलेल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. तोंडी परीक्षा अधिक परिणामकारक व सोप्या पद्धतीने घेण्यासाठी उपयुक्त मॉडेल, याचा वापर सर्व विषयांसाठी केला जाऊ शकतो. तर पाहूया यासाठी शैक्षणिक साहित्याचा उपयोग कसा करता येईल. व्हिडिओतील कार्ड मध्ये संगणकाचे चित्र दिसत आहे. शिक्षकांनी संगणकाबद्दल माहिती, त्याचे विविध भाग अशाच पद्धतीने अनेक प्रश्न तयार करून विद्यार्थ्यांकडून संगणकाबद्दलची माहिती जाणून घ्यायची आहे. अशाच प्रकारचे विविध कार्ड या मॉडेलमध्ये आहेत. उदाहरणार्थ माझा आवडता खेळ, ते खेळाविषयी माहिती, खेळाची संपूर्ण माहिती, त्याचे क्रीडांगण, अशा पद्धतीने विद्यार्थ्यांची तोंडी परीक्षा घेण्यासाठी हे मॉडेल अतिशय उपयुक्त आहे. हे मॉडेल चिपळूण येथील क्रांती स्टोअर्स येथे उपलब्ध आहे. प्रोडक्ट बद्दलची संपूर्ण माहिती खाली दिलेल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. लहान विद्यार्थ्यांना एक अंकी बेरीज क्रिया व
दोन ते पाचचे पाढे झटपट तयार करण्यासाठी या मॉडेलचा उपयोग केला जाऊ शकतो. बेरीज क्रिया किंवा पाढे सुरू करण्यापूर्वी या चक्रामधील लाल रंगाची पट्टी व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे अशा प्रकारे सेट करावे. या मॉडेलच्या सहाय्याने एक अंकी संख्यांची बेरीज कशी केली जाते ते आपण पाहूया. एक उदाहरण घेऊया, 2 अधिक 4. या उदाहरणासाठी आपण चक्राचा वापर करणार आहोत आणि सुरुवातीला 2 ही संख्या आपण पकडणार आहोत आणि ते चक्र फिरवणार आहोत निळ्या रेषेपर्यंत. ठीक आहे, त्यानंतर 2 अधिक 4 करायचे, तर त्यासाठी आपल्याला 4 अंक पकडायचा आहे आणि ते संख्याचक्र फिरवायचं आहे परत निळ्या रेषेपर्यंत. त्यानंतर प्रश्नाचं उत्तर लाल रंगाची दर्शक पट्टी दाखवणार आहे. आता लाल रंगाची दर्शक पट्टी 6 या अंकासमोर थांबले म्हणजेच प्रश्नाचं उत्तर 6. पुढील उदाहरण सोडवण्यापूर्वी परत एकदा अंकचक्र सेट करून घ्यायचे, त्यानंतर आपण ह्याच धर्तीवरती अजून एखादं उदाहरण सोडवून बघूया. आपण उदाहरण घेणार आहोत 6 अधिक 3. या प्रश्नाचं उत्तर काढण्यासाठी आपण परत तीच प्रोसिजर वापरणार आहोत. सुरुवातीला 6 अंक पकडायचा आहे आणि तो गोल फिरून निळ्या रेषेपर्यंत थांबवायचा आहे. त्यानंतर आपल्याला 3 घ्यायचं आहे, तर ती गोल रेषेपर्यंत नेऊन थांबवायचं आहे. तर ह्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळते 9, कारण दोन्ही चक्र तर थांबलेले आहे, ती संख्या आहे 9. त्यामुळे 6 अधिक 3 या प्रश्नाचं उत्तर देखील आपल्याला मिळालेलं आहे 9. अशा प्रकारे उदाहरणं देखील सोडवू शकतो. याच संख्याचक्राचा वापर करून आपण 2 ते 5 संख्यांचे पाढे देखील तयार करतो. त्यासाठी पण सुरुवातीला आपल्याला हे चक्र सेट करून घ्याय, म्हणजेच लाल रंगाची दर्शक पट्टी जे निळ्या रंगाची रेष आहे त्याच्या खाली घ्यायची आहे. आता 3 पाढा तयार करण्यासाठी आपण 3 हा अंक पकडणार आहोत आणि त्या अंकाला फक्त आपण निळ्या रेषेपर्यंत फिरवत देणार आहोत, म्हणजेच 3 × 1 = 3. तर लाल रंगाची दर्शक पट्टी बरोबर थांबले 3 पुढे, परत 3 पकडला तर 3 × 6. आता बघायचं आहे लाल रंगाची दर्शक पट्टी कुठल्या नंबरसमोर थांबते. 3 × 3 = 9 बरोबर. 3 × 4 दर्शवणार आहे लाल रंगाची पट्टी 12. तर 3 × 5 = 15. 3 × 6 = 18 बरोबर. 3 × 7 करेक्ट 21. 3 × 8 = 24. 3 × 9 = 27 आणि 3 × 10 = 30. याच प्रकारे आपण 2 ते 5 पाढे या मॉडेलच्या सहाय्याने पूर्ण करू शकतो. हे बेरीज चक्र व 2 ते 5 पाढा मॉडेल चिपळूणमध्ये क्रांती जनरल स्टोअर्स येथे उपलब्ध आहे. गणिती क्रियांसहज सोप्या पद्धतीने शिकण्यासाठी संख्यावाचन मॉडेल हे पाहूया. याचा उपयोग करून 2 अंकी 3 अंकी संख्यावाचन करता येईल. सुरुवातीला शिक्षकांनी विद्यार्थ्यांना संख्या द्यायची आहे. पहिली संख्या आहे 355. तर संख्या तयार झालेली आहे 355. शतकस्थानी 3 असल्यामुळे 3 या संख्येची किंमत 300. दशकस्थानी 5 ची किंमत 50 आणि एककस्थानी 5 त्यामुळे 5 ची किंमत 5 एकूण 355. दुसरी संख्या आहे 973. दुसऱ्या संख्येमध्ये शतकस्थानी 9 ही संख्या असल्यामुळे 9 ची किंमत 900 + 7. 7 दशकस्थानी असल्यामुळे 70 आणि 3 एककस्थानी 3 असल्यामुळे 3 एकूण 973. तसेच या मॉडेलचा वापर
आपण पाढा तयार करण्यासाठी सुद्धा करू शकता। 30 पाढा तयार कसा करतात तो आपण पाहूया। सुरुवातीला 30 पाढा, 30 म्हणजे दशकस्थानी 3 आणि एककस्थानी 0, 30 पाढा 30 1 30। दशकस्थानी 30 म्हणजेच 30 आणि एककस्थानी 0, 0 किंमत 0। 30 त्रिक 90, आता 90 म्हणजेच दशकस्थानी 9 हा अंक आणि एककस्थानी 0। 9 हा दशकस्थानी असल्यामुळे त्या संख्येची किंमत आहे 90 आणि एककस्थानी 0, 0। 30 50 150, आता 3 अंकी संख्या आहे, एकक, शतक, दशक, शतक। 150 या संख्येमध्ये शतकस्थानी 1 अंक 100, दशकस्थानी 5 त्याची किंमत 50। 100 अधिक 50 अधिक 0 अशी 150 या संख्येचे वाचन झाले। 30 10 300, 300 या संख्येमध्ये शतकस्थानी 3 हा अंक त्याची किंमत 300 दर्शवतो, दशकस्थानी 0। हे संख्यावाचन मॉडेल चिपळूणमधील क्रांती स्टोअर्स येथे। क्रांती स्टोअर्सच्या ऑफिशियल पेजवरून आजच्या व्हिडिओमध्ये मराठी विषयातील पर्यायी शब्द संकल्पना मॉडेलच्या सहाय्याने आपण शिकूया। पहिल्या कार्डमध्ये चित्र दिसत आहे आपल्याला चंद्राचं। चंद्र या शब्दाला पर्यायी शब्द शशी, इंद्र हे सुद्धा आपण वापरतो। अशाच पद्धतीने आपण आणखी एक कार्ड पाहूया। या कार्डमध्ये नदीचा काठ आपल्याला दिसत आहे, तर काठ या शब्दाला पर्यायी शब्द किनारा, तट याचाही वापर आपण करतो। पर्यायी शब्दांमुळे आपले शब्द सामर्थ्य वाढण्यास मदत होते। पुढील चित्रामध्ये झोपडी दिसत आहे, झोपडी या शब्दाला पर्यायी शब्द कुटीर, खोप यांचाही वापर करता येतो। अशाच प्रकारचे चित्र आणि त्यांचे पर्यायी शब्द दर्शवणारे कार्ड या मॉडेलमध्ये आपणास पाहावयास मिळणार आहेत। ते पाहूया कोणकोणते आहेत। गणितातील भागाकार क्रिया आपण मॉडेलच्या सहाय्याने कशी शिकता येईल ते पाहूया। मॉडेलच्या सहाय्याने भागाकार क्रिया आपण करूया। उदाहरण घेऊया 12 भागिले 4। तसंच दुसरं उदाहरण घेऊया 18 भागिले 9। तर सुरुवातीला आपण 12 भागिले 4 ही भागाकाराची क्रिया करूया। ही क्रिया करताना आपल्याला
खालच्या मुख्य ट्रेमध्ये 12 मार्बल्स वरच्या ट्रेमध्ये घ्यायचे आहेत. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. 12 या संख्येला 4 या संख्येने भागायचे असल्यामुळे आपल्याला 4 क्रमांकाच्या बाउलपर्यंत 12 मार्बल्स एक एक ठेवायचे आहेत. 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. आता आपल्याला प्रत्येक बाउलमध्ये प्रत्येकी 1, 2, 3 मार्बल्स दिसत आहेत. याचप्रमाणे 12 भागिले 4 या भागाकार क्रियेचे उत्तर 3 हे आपल्याला मिळालेले आहे. पुढील उदाहरण घेऊया. 18 भागिले 9. भागाकार क्रिया म्हणजे विशिष्ट स्केला विशिष्ट संख्येने भागले असता त्या संख्येचे समान भाग होतात. तर या पुढील उदाहरण आपण पाहूया. 18 भागिले 9. वरच्या ट्रेमध्ये 18 मार्बल्स घ्यायचे आहे. शैक्षणिक साधनांचा वापर करून संकल्पना लवकर स्पष्ट होतात हे आपल्याला माहीतच आहे. आणि याच धर्तीवर आम्ही नवनवीन शैक्षणिक साधने निर्मिती करत आहोत. ऑनलाईन अभ्यासक्रम असो व ऑफलाईन शिकवणे म्हटले तर शैक्षणिक साधने हवीच. आजच्या व्हिडिओमध्ये असंच एक नवीन शैक्षणिक साहित्य आपल्यासाठी घेऊन आलो आहोत, दुप्पट करा. यामध्ये शिक्षकांनी विद्यार्थ्यांना दिलेल्या संख्याचक्रातील संख्या देऊन त्यांची दुप्पट संख्या मालिकेतून ओळखण्यास सांगायचं आहे. सुरुवातीला अंक दिलेला आहे 6, 6 ची दुप्पट 12. त्यानंतरचा अंक संख्याचक्रामधील कोणताही दिला तरी चालेल. पुढील अंक आहे 7 आणि दिलेल्या संख्या मालिकेतील त्याची अचूक दुप्पट आहे 14. उदाहरणासाठी पुढील संख्या घेऊया 12 आणि संख्या दर्शकाने 12 ची दुप्पट दिलेल्या संख्या मालिकेतून विद्यार्थ्यांनी अचूक ओळखायचे. उत्तर आहे 24. त्यानंतर 11 ही संख्या घेतलेली आहे आणि संख्या मालिकेतील अचूक दुप्पट आहे 11 ची 22. अशा पद्धतीने दुप्पट करा ही संकल्पना विद्यार्थ्यांना अतिशय सोप्या पद्धतीने हसत खेळत शिकवता येईल. दुप्पट करा हे मॉडेल चिपळूणमधील क्रांती जनरल स्टोअर्स येथे उपलब्ध आहे. प्रोडक्टबद्दलची संपूर्ण माहिती खाली दिलेल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. टुडे वी विल सी हाऊ टू यूज दिस नंबर मॉडेल अँड लर्न 1 to 20 नंबर्स विथ फन. स्टुडंट्स विल एन्जॉय लर्निंग बेसिक नंबर्स विथ दिस मॉडेल बिकॉज वी गिव देम 3 ऍक्टिव्हिटीज टू लर्न अ सिंगल नंबर. Now we will see how students will operate this number model and learn 1 to 20 numbers with maximum enjoyment.
पाहूया बेरजेच्या गिरणीचा वापर करून बेरीज कशी केली जाते। 2 + 3 बरोबर किती, त्यासाठी आपण घेऊया सुरुवातीला 2 काचेच्या गोट्या, त्या टाकूया बेरजेच्या गिरणीमध्ये। त्यानंतर घेऊया परत 3 काचेच्या गोट्या, त्या टाकूया बेरजेच्या गिरणीमध्ये। हँडल फिरवल्यानंतर एकूण सर्व काचेच्या गोट्या खालच्या ट्रेमध्ये जमा होतील, त्या आपण सर्व एकत्र करूया आणि एक एक करून मोजूया। 1, 2, 3, 4, 5 म्हणजेच 2 + 3 या संख्येची एकूण बेरीज होते 5। ही बेरजेची गिरणी चिपळूण येथील क्रांती जनरल स्टोअर्स येथे उपलब्ध आहे। दिशांची ओळख करून देणार आहे आपल्या सगळ्यांचा लाडका चिंटू। दिशादर्शक मॉडेलच्या मध्यभागी उभा राहिलेला चिंटू विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या स्थितीमध्ये दिशांबद्दल माहिती देणार आहे। तर चला पाहूया त्या दिशांच्या गमतीजमती। आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे की ज्या दिशेला सूर्य उगवतो ती दिशा म्हणजे पूर्व दिशा, आणि ज्या दिशेला सूर्यास्त होतो ती दिशा म्हणजे पश्चिम दिशा। या मॉडेलचा उपयोग विद्यार्थ्यांना 4 मुख्य दिशा व 4 उपदिशा शिकवण्यासाठी केला जातो। चिंटू हे विद्यार्थ्यांचे आवडते कॅरेक्टर असल्यामुळे दिशा हा विषय शिकण्यास मुलांमध्ये उत्सुकता निर्माण होते। हे दर्शक मॉडेल चिपळूणमधील क्रांती स्टोअर्स येथे उपलब्ध आहे। ॲबॅकस या गणिती मॉडेलच्या सहाय्याने संख्यांच्या स्थानिक किमती ओळखणे आणि बेरीज वजाबाकी कशा पद्धतीने केली जाते ते पाहूया। व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे 4 रंगाचे मणी हजार, शतक, दशक, एकक हे स्थान दर्शवतात। तर मग चला पाहूया ॲबॅकसचा वापर कसा केला जातो। सुरुवातीला ॲबॅकसच्या मदतीने आपण संख्या तयार करूया। संख्या आहे 3527। या संख्येमध्ये हजार स्थानी 3 हा अंक आहे म्हणून गुलाबी रंगाचे 3 मणी, शतक स्थानी 5 हा अंक आहे म्हणून आकाशी रंगाचे 5 मणी, दशक स्थानी 2 ही संख्या असल्यामुळे पिवळ्या रंगाचे 2 मणी आणि एकक स्थानी 7 ही संख्या असल्यामुळे जांभळ्या रंगाचे 7 मणी, अशा पद्धतीने ॲबॅकसवर ही संख्या तयार झाली आहे। यामध्ये 251 ही संख्या अधिक केल्यास कोणते उत्तर मिळेल ते पाहूया। शतक स्थानी 2 आकाशी रंगाचे 2 मणी, दशक स्थानी 5 पिवळ्या रंगाचे 5 मणी आणि एकक स्थानी 1 ही संख्या असल्यामुळे जांभळ्या रंगाचा 1 मणी, उत्तर तयार झालेलं आहे 3778। अशाच प्रकारे वजाबाकी ही क्रिया आपण या मॉडेलच्या सहाय्याने शिकू शकतो। आता संख्या तयार झाली आहे 3778, त्यामधून 342 ही संख्या वजा करूया। वजाबाकी करण्यासाठी 2 एकक स्थानातून 2 मणी कमी करून, दशक स्थानातून 4 मणी कमी करून आणि शतक स्थानातून 3 मणी कमी करून योग्य उत्तर मिळेल। उत्तर आहे 3400। हसत खेळत गणित शिकण्यासाठी हा ॲबॅकस नक्कीच वापरा। मराठी विषयातील समानार्थी व विरुद्धार्थी शब्दांचे ओळख करून देणारे मॉडेल पाहूया। तर सुरुवातीला पाहूया विरुद्धार्थी शब्द। आत या शब्दाला विरुद्धार्थी शब्द आहे बाहेर। अशाच प्रकारे दुसरा शब्द पाहूया अवघड। या शब्दाला विरुद्ध अर्थाचा शब्द आहे सोपे। अवघड सोपे। पुढील शब्द आहे ऊन सावली। ऊन सावली। अशाच प्रकारे आपण समानार्थी शब्दांची ओळख करून घेऊया। समानार्थी शब्दांची ओळख करून घेताना पहिला शब्द बघूया पवन।
या शब्दाला समानार्थी शब्द आहे वारा, पवन वारा। पुढील शब्द आहे आई, आई या शब्दाला समानार्थी शब्द आहे माता, आई माता। अशाच प्रकारचे विविध कार्ड्स या मॉडेलमध्ये आहेत। हे मॉडेल चिपळूण येथील क्रांती स्टोअर्स येथे उपलब्ध आहे। व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा।